विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मतांना जिंकू असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहून सरकारनं विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत सुचवलंय. निश्चित रूपानं महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेणं आवश्यक आहे. याबाबत तीनही पक्षात एकमत आहे. दोन दिवसांचं अधिवेशन असलं तरी याच अधिवेशनात हा कार्यक्रम करता येईल यावर विचार विनिमय सुरू असल्याचं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. दरम्यान राज्यपाल विधानसभा उपाध्यक्षांना अध्यक्षपदाची निवडणूक लवकरात करा असं सूचित करत आहेत. मात्र विधान परिषदेच्या 12 जागा रिक्त आहेत. तोपर्यंत हा विषय प्रलंबित आहे. तो निकाली काढला तर 12 आमदार महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी कामाला लागतील असं सांगतानाच असा आमचा आग्रह वारंवार राहिला आहे याची आठवणही नवाब मलिक यांनी राज्यपाल यांना आज पुन्हा एकदा करून दिली आहे. टोले यांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्ष विधानसभेच्या पद रिक्त असताना निश्चित रूपाने या सेशन मध्ये आमदारांच्या कोविड रिपोर्ट आल्यानंतर तिन्ही पक्ष निर्णय घेतील आणि निवडणुकीमध्ये आमच्याकडे जे बहुमताचा आकडा आहे त्याच्यापेक्षा जास्त मतांनी अध्यक्ष हे निवडून येईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.